नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। बैलगाडा शर्यतीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार? बैलगाडा शौकीनांचे लागले लक्ष। राज्यात बैलगाडा आणि बैलांच्या शर्यतीला बंदी आहे। बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी बैलगाडा शर्यत प्रेमींकडून वारंवार होत आहे। अनेक ठिकाणी आक्रमक बैलगाडा मालक शर्यती भरवत असून त्यामुळे गुन्हे दाखल होण्याच्या घटना घडत आहेत। मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती, त्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। महाराष्ट्र सरकारच्या या याचिकेवर सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे। येत्या सोमवारी या संदर्भात सुनावणी होणार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा शर्यती सुरू होण्याची अपेक्षा बैलगाडा चालक मालक आणि बैलगाडा शौकीन मंडळी यांच्याकडून व्यक्त होतीये। आता सर्वोच्च न्यायालय या बंदीवर काय प्रतिक्रिया देतं आणि ही बंदी उठवली जाते का आणि पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुराळा उडणार का, याकडे सर्वांच्या नजरा आता लागल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार असल्याबाबत राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव अडेराव पाटील यांनी समाधान व्यक्त केलं आहे। बैलगाडा शर्यत हा संपूर्ण राज्यात विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघात अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे। ग्रामीण भागात बैलगाडा शर्यती ही पिढ्यान पिढ्या चाललेली प्रथा असून नवसाचे बैलगाडे पळविण्याची अनेक कुटुंबाची परंपरा आहे। कुलदेवतेच्या यात्रांदरम्यान या शर्यती होत असतात। ग्रामीण भागात बैलगाडा मालक असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण आहे। तसेच या शर्यती हा शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो, म्हणूनच जेथे शर्यती असतील तेथे मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहत असतात। गेल्या 8-10 वर्षांमध्ये अनेक वेळा बंदी आणि न्यायालयीन प्रक्रियेत शर्यती बंद झाल्या आहेत। बैलगाडा शर्यती म्हणजे ग्रामीण भागात मोठी उलाढाल असते। अनेकांना या काळात रोजगारही मिळतो, गावातील व्यवसाय वाढतो व त्यामुळे शर्यतींची लोकप्रियता अफाट आहे। बैलगाडा चालक मालक आणि शौकीन मंडळींचा संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक काळात फासे फिरवण्याची ताकद आहे, त्यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा हा विषय अतिशय संवेदनशील आहे।